हाय गाइस, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल। मैं तुम चैनल का होस्ट अर्जुन निंबाळकर आणि अंजुमन ब्लॉग से आपल्या भन्नाट यूट्यूब चैनल में तुमचं सहर्ष स्वागत है। तो गाइस, आजचा कंटेंट एवढा जबरदस्त असणार आहे, जसं थंबनेल वरती तुम्ही बघितलंच असाल की आज आपण जात आहोत कुठे। तो मित्रांनो, आपण जात आहोत आज भायखळ्यामधील सगळ्यात फेमस अशा नवरात्र उत्सव मध्ये, दगडी चाळी मध्ये। तो मित्रांनो, दगडी चाळ याच्याबद्दल मी तुम्हाला वेगळ्याने आणि नव्याने सांगायची काही गरज नाही, कारण मुंबईमध्ये राहणारा प्रत्येक मुला मुलाला ही गोष्ट माहिती आहे की दगडी चाळ काय आहे। ठीक आहे, तर मित्रांनो आपण जात आहोत तिकडे दगडी चाळीमध्ये नवरात्री उत्सवासाठी। तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि व्हिडिओला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्की करा। ठीक आहे, चलो जाऊ। तर मित्रांनो, दगडी चाळीला यावर्षी 50 वर्ष कंप्लीट झालं। दगडी चाळ नवरात्र उत्सवाला 50 वर्ष यावर्षी कंप्लीट झालं, त्याच्यामुळे हा वर्ष हे नवरात्र उत्सव खूप सुवर्ण असं असणार आहे। तर त्याच्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि व्हिडिओला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्की। तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा, आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्याला फॉलो करा। सबस्क्राईब बटन इकडे दिलेलं असेल रेड कलरचं, तिकडे क्लिक करा आणि नोटिफिकेशन ऑन ठेवा, म्हणजे याच्या पुढच्या जेवढ्या काही व्हिडिओ असतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला ऑटोमॅटिक येईल। ठीक आहे, तर आपण व्हिडिओ स्टार्ट करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप ट्विस्ट आहेत त्याच्यात। ठीक आहे, तर चला आपण व्हिडिओ स्टार्ट करूया। ठीक आहे, चल। सो हे गाईज, तर आपण भायखळ्यासाठी दादर ट्रेन पकडली आहे। संडेची मॉर्निंग असल्यामुळे गर्दी तर प्रचंड आहे, तुम्ही बघू शकता। तर स्लो ट्रेनचा 45 मिनिटाचा प्रवास क्रॉस करून आपण इथे पोहोचलेलो आहोत। तर तुम्ही बघू शकता आपल्याला भायखळा वेस्टला जायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे भायखळा वेस्ट समोरच आहे, तिथून हा स्टेशन आहे, स्टेशनच्या बरोबर समोरची गल्ली आहे, तिथे आपल्याला जायचं आहे। तर मित्रांनो, स्टेशन पासून फक्त आणि फक्त 10 मिनटाच्या अंतरावरती ती दगडी चाळ आहे, आपण जाऊया, मी तुम्हाला दाखवतो। आणि आज आपल्यासोबत माझा मोठा भाऊ करण निंबाळकरसुद्धा आलेला आहे, त्याचा इन्स्टाचा आय डी मी इथे खाली मेन्शन करीनच। आणि आज पहिला दिवस होता नवरात्र, त्याच्यामुळे ऑरेंज कलर होता, त्याच्यामुळे आम्ही ऑरेंज कलर वेअर केला। दोघांनी सेम टी शर्ट, सेम हेअरस्टाईल आणि सेम गॉगलसुद्धा वेअर केलेला आहे, बघू शकता। त्याच रोडवरनं जेव्हा तुम्ही सरळ आलं तर तुम्हाला राईट न जाता तुम्हाला सरळच जायचं आहे। तर मित्रांनो, पोचलो आहोत आपण इथे आगरीपाडा चौक, या चौकातून आपल्याला राईटला जायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे आशा गवळी म्हणजे मम्मी आणि अरुण गवळी म्हणजे डॅडी, असे दोघांचे पण मोठ्याच्या मोठे स्टँडिंग फ्लेक्स लागलेले आहेत। तुम्ही बघू शकता सुंदर आणि एकदम डॅशिंग असा हा फ्लेक्स आहे इथे। तुम्ही बघू शकता आपल्याला जायचं ह्या समोरच्या रोडवरती। तर मित्रांनो, हा पूर्णपणे रोड हा नेहमी गजबजलेला असतो, पूर्ण मार्केट एरिया असा आहे। आणि बघू शकता इथे आगरीपाडा पोलीस चौकी आहे, तिथून आपल्याला जायचं आहे। आणि तुम्ही बघू शकता दगडी चाळ भायखळा दगडी सार्वजनिक नवरात्र उत्सव त्याच्या समोरचा, आणि तुम्ही बघू शकता हा समोरचा गेट आहे, पूर्णपणे डेकोरेशन झालेलं नाही, थोडं बाकी आहे कारण फर्स्ट दिवस आहे। तरी सुंदर अशी ही तुम्ही बघू शकता कमांड बांधलेली आहे, आणि इथे ट्रेडमार्क बोलू शकतो दगडी चाळ, मुंबईमधील सगळ्यात फेमस अशी चाळ आणि जुनी चाळ आहे इथे। तर बघूया आपण जाऊया आतमध्ये। तर डेकोरेशनचं काम अजून थोडं हळूहळू चाललेलं आहे, तुम्ही बघू शकता सुंदर असं डेकोरेशन इथे उभारण्यात आलेलं आहे। आणि सुंदर असं डेकोरेशन चालू असताना तिथे आरती चालू आहे मित्रांनो। Thank you.
प्रसन्न मन प्रसन्न करणारी अशी आरती होती तुम्ही बघू शकता. आणि डेकोरेशन अर्धच झालं आहे, अर्ध्यापेक्षा जास्त झालं आहे, पण तुम्ही बघू शकता सुंदर असं हे पूर्ण राजमहाल सारखं मंदिर इथे उभारण्यात आलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे एक चिमुकली दिसलेली आहे जगदीचा असं टी शर्ट घालून. बघू शकता लहान तर लहान मुलंसुद्धा एवढे उत्साही आहेत या नवरात्र उत्सवासाठी. तुम्ही बघू शकता सुंदर असं मंदिर इथं उभारण्यात आलेलं आहे आणि डेकोरेशन तर त्याच्यापेक्षा खूप सुंदर आहे. बघू शकता सुंदर आणि मनमोहक अशी देवीची मूर्ती तुम्ही बघू शकता. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सेम अवतारामध्ये देवी इथे आपल्या इथे आलेली आहे. त्याचबरोबर या देवीच्या चांदीच्या पादुका सुद्धा इथे दर्शनासाठी ठेवलेल्या आहेत. त्याचबरोबर मोठ्या देवीसोबत छोट्यात सुद्धा एक लहान देवी असते, तिची सुद्धा पूजा इथे केली जाते. बघू शकता आणि मित्रांनो ही अजून एक क्लोजअप अशी व्हिडिओ हे वर्ष स्पेशल आहे, कारण यावर्षी दगडी चाळ सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाला 50 वर्ष कम्प्लीट झालेले आहे. आणि हे तुम्ही बघू शकता या सुद्धा टी शर्ट्सवरती सुद्धा त्या लोकांनी प्रिंट केलं सुवर्ण महोत्सव म्हणून हा हे वर्ष ते लोक सेलिब्रेट करतात, कारण त्यांच्या मंडळाला 49 वर्ष कम्प्लीट झालेले आहे. नंतर तुम्ही बघू शकता तिथे गर्दी नव्हती म्हणून थोडं एक क्लोजअप घेतला, पण लाईट्स एवढे असल्या कारणाने नीट क्लोज आला नाही, तरी ठीक आहे. मित्रांनो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि तुमचं असंच भरभरून प्रेम देत राहा. थँक्यू सो मच गाईज.